मध्य प्रदेश मध्ये गुना नावाचा जिल्हा आहे आणि त्या ठिकाणी गुना शहर आहे। त्या गुना शहराच्या जवळच असणारी एक जमीन आहे। ती जमीन जो सरकारी आहे पण राजकुमार अहिरवार हा जो दलित समाजाचा माणूस आहे हा गेली अनेक वर्ष ती जमीन खचत होता। तर आता त्या ठिकाणी पोलीस त्या ठिकाणी गेले आणि पोलिसांनी ताबडतोब ही जमीन खाली करा अशा पद्धतीचा आग्रह केला। परंतु त्या ठिकाणी राजकुमार अहिरवार यांनी विनंती केली की माझी जी फसल आहे माझं जे पीक आहे ते मी लावलेलं आहे पीक काढल्यानंतर आपण जमीन ताब्यामध्ये घ्या। परंतु पोलिसांनी मात्र बिछूटपणे त्याच्यावर त्याला मारहाण केलेली आहे, त्याच्यावर अन्याय केलेला आहे, त्याच्यावर अत्याचार केलेला आहे। आणि त्यानंतर माननीय शिवराज सिंग चव्हाण यांचं जे सरकार आहे त्या सरकारच्या वतीनं त्या ठिकाणचे जे कलेक्टर आहेत आणि जे जिल्हा पोलीस प्रमुख आहेत दोघांच्या त्या ठिकाणी बदल्या केलेली आहे। आपली मागणी अशी आहे की फक्त बदल्यावर आम्हाला समाधान वाटणार नाही आहे तर त्या अधिकाऱ्यांवरती कठोर कारवाई होणं अत्यंत आवश्यक आहे। विनाकारण त्या ठिकाणी जाऊन अशा पद्धती मारहाण करणं ही बाब अत्यंत गंभीर आहे। त्यामुळे याला जबाबदार असणाऱ्या पोलिसांवरती आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांवर कठोर अशा पद्धतीची कारवाई करावी अशा पद्धतीची आपली मागणी या संबंधामध्ये आहे। आणि आपण आज मध्य प्रदेशचे आपले डीजी आहे डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस जे आहे ते डीजीपी त्यांच्याशी आपण फोनवर बोललेलो आहोत आणि त्यांनी सुद्धा त्या राजकुमार अहिरवार आणि त्याची पत्नी रेखा अहिरवार या दोघांची तब्येत ठीक आहे अशा पद्धतीने माहिती त्यांनी दिलेली आहे। त्यानंतर त्या ठिकाणी चौकशीसाठी टीम त्या ठिकाणी पोलिसांनी पाठवलेली आहे आणि त्यांनी पूर्ण चौकशी करून त्या ठिकाणी कोणाला माफ केलं तर जाणार नाही त्यांच्यावर कडक कारवाई करू असं मला आज डीजीनी सांगितलं आहे। त्यामुळे लवकरात लवकर या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी अशा पद्धतीने।